वाड़ी में कोरोना पॉजिटिव मरीज नहीं, टीएचओ ने दी गलत जानकारी। नागपुर शहर में कोरोना का आंकड़ा बढ़ रहा है। वाड़ी में भी एक कोरोना पॉजिटिव मिलने की खबर सोमवार को नगर परिषद प्रशासन की ओर से मिलते ही रात 12 बजे के करीब मुख्याधिकारी जुम्मा प्यारेलाल नगर परिषद कार्यालय में पहुंचे। अध्यक्ष प्रेम झाड़े, पीआई पाठक ने बैठक लेकर वाड़ी को सील करने का निर्णय लेकर रात को ही लिया। अंबेडकर नगर सील कर दिया गया था। सुबह लोग उठते ही सारे रास्ते लॉकडाउन हुए। अध्यक्ष प्रेम झाड़े ने बताया कि यह वाड़ी में कोरोना पॉजिटिव मिलने की जानकारी टीएचओ सचिन खेमके ने दी है। यही से नगर परिषद प्रशासन सतर्क होकर रात में ही बैठक ली गई। मंगलवार की सुबह डीसीपी विवेक मासाल, तहसीलदार मोहन टिकले, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, टीएचओ सचिन खेमके, अध्यक्ष प्रेम झाड़े ने बैठक ली। पूरे वाड़ी में हवा की तरह खबर फैलने से वाड़ी दहशत का माहौल निर्माण हुआ। लोग डर के मारे घर के बाहर न निकले। दिन भर वाड़ी में पॉजिटिव की घबराहट रही। इस खबर की सच्चाई जानने के लिए मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले को फोन पर दो बार संपर्क करने पर मुख्याधिकारी ने फोन रिसीव नहीं किया। इस संदर्भ में जो व्यक्ति संदिग्ध है उनसे बात करने पर बताया गया कि 20 मार्च को अजमेर से वाड़ी अपने घर आए थे। तब से लेकर 3 अप्रैल तक नगर परिषद प्रशासन ने उसे कुछ भी कहा नहीं, लेकिन 3 अप्रैल को उसे विधायक निवास पर क्वारंटाइन पर भेज दिया गया। उसे हार्ट की शिकायत होने से उसे फिर जाँच के लिए सोमवार को रात 8 बजे के दौरान में अस्पताल में जाँच के लिए ले गए। जांच में निगेटिव पाया गया। मंगलवार को उसे फिर विधायक निवास पर क्वारंटाइन के लिए भेज दिया गया। पूरी तरह 58 वर्षीय व्यक्ति तंदुरुस्त है। इस बात की अफवाह प्रशासन ने ही फैलने से वाड़ी में सनसनी फैली। वाड़ी के अंबेडकर नगर में महात्मा फुले चौक निवासी 58 साल उम्र के व्यक्ति को कोरोना की चपेट में आने की अफवाह झूठी साबित हुई। नगर परिषद के आदेश पर वाड़ी पुलिस ने सोमवार को मध्यरात्रि अंबेडकर नगर आने जाने वाले रास्तों को सील कर दिया था। अंबेडकर नगर के करीब 16 रास्ते सील कर दिए गए थे। किसी को भी अंदर जाने की अनुमति नहीं थी। दिन भर लोग अपने अपने घरों में दहशत में रहे। आशा वर्कर ने भी किया अंबेडकर नगर का सर्वे। स्वास्थ्य विभाग ने भी अब आशा वर्करों के माध्यम से सर्वे करने का कार्य जारी किया। कोरोना पॉजिटिव की खबर मिलते ही वाड़ी के गुरुद्वारा के पास लंगर चल रहा था, उसे भी बंद कर दिया गया। मंगलवार को संतोष नरवाड़े 2700 लोगों को अनाज बांटने वाले थे, उन्हें भी रोका गया। वाड़ी के अंबेडकर नगर में ज्यादातर कामगार लोग रहते हैं। अब अंबेडकर नगर लॉकडाउन होने से उनके सामने खाने का सवाल खड़ा हो रहा है। सवाल यह उठ रहा है कि अधिकारियों ने कोरोना पॉजिटिव की पुष्टि करे बगैर खबर को कैसे फैलाए। यह सवाल नगर सेवक आशीष नंदा गौरी ने किया है, जिसके कारण वाड़ी अंबेडकर नगर के लोग दहशत में आए। सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबांची आठवण कधी मिटणार नाही, हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ भीमजयंतीचा सुटणार नाही। सर्वप्रथम सर्व नागरिकांना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच काल रात्री 12 वाजेपासून आंबेडकर नगरमधील नागरिकांना लॉकडाऊन करण्यात आले, म्हणजेच आंबेडकर नगर हा संपूर्णपणे सील करण्यात आला। पण वास्तविक पाहता आंबेडकर नगरमधील जे दोन संदिग्ध व्यक्ती आहेत ते मागील 3 तारखेपासून आमदार निवास रूम नंबर 161 क्वारंटाईन म्हणून त्यांना तिथे पाठवण्यात आलेलं आहे। 20 मार्च 2020 ते लोक दिल्लीवरून नागपूरला आलेले होते। त्यानंतर 3 तारखेला त्यांना होम क्वारंटाईन म्हटलं, आमदार निवासामध्ये त्यांना क्वारंटाईन करण्यात आले। पण वास्तविक पाहता आतापर्यंत अशी कुठली पण पॉझिटिव्ह रिपोर्ट त्यांच्याकडून कुठे पण आलेली नाही आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांची दिशाभूल करून ही एक अफवा फैलवण्यात आलेली आहे। जे पेशंट आहेत ते दोन्ही पेशंट सुखरूप आहेत, त्यांची दोन्ही रिपोर्ट्स ह्या निगेटिव्ह आहेत। त्यामुळे आंबेडकर नगरमधील नागरिकांना कुठेतरी निश्वास टाकायला पाहिजे आणि या गोष्टी या अफवेपासून त्यांनी दूर व्हायला पाहिजे। पण ही गोष्ट असतानासुद्धा नगर परिषदच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने व नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनेसुद्धा नागपूरच्या वाडीतील नागरिकांवरती जे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, या जे समोरचे लक्ष ठेवणार आहेत, त्याच्यामुळे नागरिकांनी सगळ्यांनी आपापल्या घरी राहावं, कुठेही याला हलक्यामध्ये घेऊ नये। संपूर्ण नागरिकांना एक विनंती राहील की कुठे पण चौकामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर त्यांनी स्वतः बाहेर पडू नये। त्यांनी त्यांनी आपल्या घरामध्येच वास्तव्यास राहिलं पाहिजे। आणि ही जी अफवा फैलवली आहे, या अफवा फैलवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्रव्यवहार करणार की त्यांनी अशा व्यक्तीविरुद्ध कठोर कठोरून कठोर कारवाई करावी। कारण
कारण की जे पेशंट आहेत हे मागील 10 दिवसापासून आमदार निवासमध्ये आहेत, तर त्यांच्याबद्दल कुठलं पण ठोस पुरावा नसताना सुद्धा प्रशासनाच्या वतीने कुठेतरी चूक झाली असेल कोणा किंवा कुठल्या ना कुठल्या अधिकाऱ्यांच्या वतीने ती अफवा फैलवण्यात आली असेल, त्याच्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। त्यामुळे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना सुद्धा असं आवाहन करतो की त्यांनी ही अफवा जरी असेल पण त्यांनी लोकांनी एक संज्ञान घ्यायला पाहिजे की कुठे कुठेही मार्क्स घालूनच कुठेही वावरलं पाहिजे किंवा अति अति आवश्यक काम असेल तरच त्यांनी घराच्या बाहेर पडायला पाहिजे। त्याच्यामुळे आपला पण जीव आपला पण परिवार हा सुखाचा असेल, सिक्योर असेल आणि कुठल्या पण व्यक्तींनी अजिबात घराच्या बाहेर पडू नये आणि या अफवांवरती अजिबात विश्वास त्यांनी ठेवू नये। सगळ्या नागरिकांना न्यूज चॅनलच्या वतीने एक आग्रहाची विनंती राहील की ही अफवा आहे, या अफवेच्या माध्यमातूनच घराची ही अफवा आहे असं कळताबरोबर तुम्ही घराच्या बाहेर पडा नको। तुम्ही सगळ्या नागरिकांना विनंती राहील की त्यांनी आपल्या घरामध्येच त्यांनी राहावं, जेणेकरून कोरोनाशी लढण्याची क्षमता ही सगळ्यांमध्ये सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे म्हणजे प्रतिसाद द्यायला पाहिजे। आणि आज या ठिकाणी आशा वर्करचा सर्वे पण झालेला आहे नगर परिषदच्या वतीने, त्यांच्याकडून आज प्रथमतः आज पहिल्यांदा फवारणीचा कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला। आजपर्यंत इथे कुठे फवारणीसुद्धा केलेली नाही, पण कोरोनाचा पेशंट आल्यामुळे अचानक माहिती मिळली आणि अचानक रात्री लॉकडाऊन करण्यात आलं। त्याबद्दल जेव्हा पोलीस प्रशासनाची गाडी आतमध्ये आली आणि त्यांनी सांगितल्यानंतर माहीत पडलं, एक गावातील एक नगरसेवक या नात्यानं मला नगर परिषदच्या वतीने कुठली पण माहिती देण्यात आलेली नाही, पोलीस प्रशासनाच्या वतीने मला ही माहिती मिळाली। आपल्या चॅनलच्या वतीने संपूर्ण नागरिकांना एकच आवाहन करतो की कोणी पण ही गोष्ट लाईटली न घेता, कोरोनाच्या प्रभावामुळे हा फैलणारा रोग आहे, त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांनी आपापल्या घरीच राहावं व आपल्या जीवाची सोबत आपल्या परिवाराची आपल्या परिसराची नितांत काळजी घेण्याची फार आवश्यकता आहे। त्यामुळे आपण शासनाला प्रशासनाला सगळ्या नागरिकांना एकच विनंती राहील की त्यांनी लोकांना त्यांनी शासनाला प्रशासनाला मदत करावी। धन्यवाद। पुलिस को सूचना मिलते ही हट गई। वाड़ी में पॉजिटिव नहीं होने की जानकारी मिलते ही पुलिस ने बंदोबस्त को हटा दिया, लेकिन रात से ही पुलिस ने कड़ा पहरा देकर सुरक्षा रखी थी। मंगलवार को भी दोपहर तक पुलिस का पहरा था। इन बीसीएन के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।